निसर्गरम्य माथेरानमध्ये सध्या धूम सुरू आहे ती माथेरान महोत्सवाची. सुट्टीसाठी धमाल मस्ती करता माथेरानला येणाऱ्या पर्यटकांकरता हा महोत्सव म्हणजे खास पर्वणी ठरते. माथेरान नगर परिषद, माथेरान प्रतिष्ठान आणि न्यू बॉम्बे डिझायनरनं या फेस्टिवलचं आयोजन केलंय. या महोत्सवात गेल्या 2 आठवड्यांपासून स्थानिक कलाकारांसोबतच राष्ट्रीय आणि 20 देशातल्या आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या विविध गुणांचा अभिनव उपक्रम हे या ग्रीन फेस्टिवलचं वैशिष्ट्य आहे. रांगोळीद्वारे साकारण्यात आलेली व्यक्तिचित्र तर सगळ्यांनाच मोहवून टाकणारी. वी आर पार्ट ऑफ इको एको अँड टेरा निरो ऑर्गनायझेशन. ही आयडिया आम्हाला आली की बायोडायव्हर्सिटी रेसची भरपूर गरज आहे. आपण वेगवेगळी रेस ठेवतो पण बायोडायव्हर्सिटी रेसबद्दल कोणाला कळत नाही. तर ऑन डे ऑफ इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे 22nd of May आम्ही बायोडायव्हर्सिटी रेस ठेवली होती. आल्या आल्या पहिल्यांदा सैराटचं ते आर्चीचं पिक्चर इतकं सुंदर इफेक्ट दिला त्यांना, खूपच खूपच छान. बाकीचे सगळे साईबाबांचं त्याच्यामध्ये खूप लुक छान दिलाय, 3D व्ह्यू दिलाय. इथे पुन्हा आम्ही वेगवेगळे ड्रॉइंग्स बघितले, खूप 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 अप्रतिम आहे. माथेरानचा संपूर्ण परिसर फेस्टिवलमय झालाय. महोत्सवात कलाकार साकारत असलेली चित्र, रांगोळी आणि गाण्यांची मेजवानी पर्यटकांना आकर्षित करते. प्रेक्षक हो, तुम्हालाही निसर्ग सौंदर्याबरोबर फेस्टिवलचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच माथेरानला भेट द्या. अमोल पाटील, झी मीडिया, माथेरान. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.